मित्रांनो, आज आपण एक नवीन पाठ या ठिकाणी प्रारंभ करणार आहोत। पाठाचं नाव आहे 10 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन व लेखन। या ठिकाणी संख्यांचं वाचन आणि लेखन करताना प्रथम या ठिकाणी आपण 10 अंक लिहूयात। 9, 3, 4, 0, 6, 8, 5, 2, 1 आणि 7 हे अंक 10 आहेत किंवा नाही याची खात्री आपण करणार आहोत। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे एकूण 10 अंक आहेत। आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण अंकांचं वाचन करत असतो त्यावेळेस प्रथम आपल्या उजवीकडील अंकाला एक विशिष्ट नाव असतं, त्याला आपण एकक असं म्हणतो। त्याच्यानंतर एककच्या डावीकडं जो अंक असतो तो दशक असतो, दशकच्या डावीकडं शतक, शतकच्या डावीकडं हजार, हजारच्या डावीकडं दश हजार, दश हजारच्या डावीकडं लक्ष, लक्षच्या डावीकडं दशलक्ष, दशलक्षच्या डावीकडं कोटी, कोटीच्या डावीकडं दशकोटी आणि शेवटचा जो 10वा अंक आहे त्याला आपण अब्ज असं म्हणतो। या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या ठिकाणी एकक म्हटल्यानंतर फक्त एकटाच अंक आलेला आहे, या गोष्टीही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। दशक म्हटल्यानंतर 2 अंक आले, पहा। एकक म्हटल्यानंतर 7 हा एकटाच अंक आला, दशक म्हटल्यानंतर 17, 1 आणि 7 हे 2 अंक आले, शतक म्हटल्यानंतर 3 अंक आले, याच्यामध्ये 2, 1 आणि 7 समावेश आहे, हजार म्हटल्यानंतर 4 अंक आलेले आहेत, याच्यामध्ये 5, 2, 1 आणि 7 समावेश आहे। त्याच्यानंतर पुढचा जो अंक आहे 10,000 आहे आणि 10,000 म्हटल्यानंतर एकूण 5 अंक इथं येतात, याच्यामध्ये 8, 5, 2, 1 आणि 7 समावेश आहे। त्याच्यानंतर लक्ष म्हटल्यानंतर 6 अंक आलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6। दशलक्ष म्हटल्यानंतर अंकांची संख्या 7 होते, कोटी म्हटल्यानंतर अंकाची संख्या 8 असते, दशकोटी म्हटल्यानंतर अंकांची संख्या 9 असते आणि अब्ज म्हटल्यानंतर अंकाची संख्या ही 10 असते। अशा पद्धतीनं आपल्याला एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी आणि अब्ज या क्रमानं या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अब्ज पासून एकक पर्यंत याचा जो क्रम आहे हा क्रम सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। अंकाचं वाचन आणि लेखन व्यवस्थित पद्धतीनं होण्यासाठी आपल्याला काही नियम माहिती असणं गरजेचं आहे। आता नियम कोणते आहेत ते पाहूयात। तर सुरुवातीला एकक, दशक आणि शतक या 3 अंकाचा एक गट आपण पाडायचा, म्हणजे या ठिकाणी 3 अंक झाल्यानंतर इथं आपल्याला कॉमा द्यायचे। आता या एकक, दशक आणि शतक याच्यामध्ये एकूण अंक 3 आहेत। त्याच्यानंतर आता आपल्याला 2-2 गट पाडायचे आहेत। आता या ठिकाणी जे गट आहेत हे गट कशा पद्धतीने पाडलेले आहेत ते पहा। एक आहे हजार, दुसरा आहे दश हजार, म्हणजे या ठिकाणी हजार आणि दश हजार, या ठिकाणी हजार हा शब्दाचा प्रयोग आहे आणि याही ठिकाणी हजार या शब्दाचा प्रयोग केलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढील 2 अंकाचा गट आपल्याला पाडायचे, एक लक्षस्थान आणि दुसरं दशलक्ष, या ठिकाणी लक्ष हे प्रयोग आपण केलेले आहेत, ठीक आहे, लक्ष आणि दशलक्ष। त्याच्यानंतर त्याच्या पुढील 2 अंक जे आहेत ते आहेत कोटी आणि दशकोटी स्थानावरचे, कोटी आणि दशकोटी। त्याच्यानंतर
अब्ज स्थानावरचा जो अंक आहे तो अंक एकटाच आहे. याच ठिकाणी आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजेत, याच्या पुढील अंक जर आपल्याला माहिती असणं गरजेचं असेल तर आपल्याला पुढे दस अब्ज लिहावं लागतं. परंतु या इयत्तेमध्ये आपण फक्त 10 अंकापर्यंतच्या संख्येचं वाचन आणि लेखन करणार आहोत. आता या ठिकाणी आपण एक संख्या लिहिणार आहोत आणि संख्या आहे 7 अब्ज 13,17,490 ही संख्या अक्षरामध्ये लिहिली गेलेली आहे आणि आता आपण याचं रूपांतर अंकामध्ये करणार आहोत. पहा 7 अब्ज म्हटलेलं आहे. आता आपण संख्यांचं अंकामध्ये लेखन करणार आहोत. 7 अब्ज म्हटल्यानंतर आपण कुठे आहोत? सध्या शेवटच्या रखाण्यामध्ये आहोत. म्हणजे 7 अब्ज असं लिहायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर अब्जच्या मागील जे दोन रखाणे आहेत, एक आहे 10 कोटी स्थानावरचा आणि दुसरा रखाण आहे कोटी स्थानावरचा. म्हणजे या ठिकाणी 13 कोटी म्हटलेलं आहे. या 13 कोटी मध्ये दोन अंक आहेत. एक जो आहे तो आहे दशकोटी स्थानावरचा आणि 3 जो आहे हा आहे कोटी स्थानावरचा. आपल्याला माहित आहे 7 हा अब्ज स्थानावरचा आहे. इथं लिहूयात वाटल्यास हा आहे अब्ज स्थानावरचा. त्याच्यानंतर याचा पुढचा अंक आहे दशकोटी स्थानावरचा. त्याचा पुढचा अंक जो आहे तो आहे कोटी स्थानावरचा. 7 अब्ज 13 कोटी 10 लक्ष. 10 लक्ष मध्ये सुद्धा दोन अंक आहेत. या ठिकाणी आपण 10 लिहूयात. इथं कॉमा द्या. आता या 10 मध्ये एक अंक जो आहे तो अंक 10 लक्ष स्थानावरचा आहे. द ल 10 लक्ष. त्याच्यानंतर 0 हा जो अंक आहे हा अंक कुठला आहे? लक्ष स्थानावरचा अंक आहे. लक्ष 7 अब्ज 13 कोटी 10 लक्ष 17,000. या 17,000 सुद्धा दोन अंक आहेत. एक अंक आहे 10,000 स्थानावरचा द ह आणि दुसरा अंक आहे 1,000 स्थानावरचा 17,400. से म्हणजे सैकडा म्हणजेच 100. 400 शतक स्थानावरचा अंक आहे. आणि 90 मध्ये दोन अंक आहेत. पुन्हा 90 मध्ये एक अंक आहे दशक स्थानावरचा. 9 हा अंक दशक स्थानावरचा आहे आणि 0 हा अंक एकक स्थानावरचा आहे. परत आपण ही संख्या योग्य त्या पद्धतीने लिहिली गेलेली आहे का पाहूया. एकक दशक शतक इथं स्वल्पविराम द्यायचंय आपल्याला, कारण सुरुवातीचा जो गट करायचा आहे तो गट एकक दशक शतक हे 3 अंक एकत्र घेऊन करायचा आहे. त्याच्यानंतर 1,000 आणि 10,000 या दोन अंकाचा एक गट करायचा आहे. त्याच्यानंतर पुढील गट लक्ष आणि दशलक्ष या दोन अंकाचा. त्याच्यानंतर कोटी आणि 10 कोटी या दोन अंकाचा एक गट. आणि अब्ज या ठिकाणी एकटाच आहे, त्याच्यामुळं तो या ठिकाणी दशास दशा लिहायचा आहे. अशा पद्धतीनं ही जी संख्या आहे ही संख्या अगदी योग्य त्या पद्धतीनं लिहिली गेलेली आहे. पहा 7 अब्ज ही 7 अब्ज 13 कोटी. 13 म्हटल्यानंतर दोन अंक ही गोष्ट आपल्याला लक्षात आलीच पाहिजेत. आता या 13 मध्ये दोन अंक आहेत, म्हणजे एक अंक दशकोटी स्थानावरचा आहे आणि दुसरा अंक कोटी स्थानावरचा आहे. त्याच्यानंतर 10 लक्ष. 10 मध्ये दोन अंक आहेत, एक आहे दशलक्ष स्थानावरचा आणि दुसरा आहे लक्ष स्थानावरचा. त्याच्यानंतर 17,000. 17,000 सुद्धा दोन अंक आहेत, एक 10,000 स्थानावरचा आणि दुसरा 1,000 स्थानावरचा.
त्याच्यानंतर 490 मध्ये मात्र तीन अंक आहेत. 400 म्हटल्यानंतर शतकस्थानचा तो अंक आहे 4 आणि 90 मध्ये दोन अंक आहेत, एक अंक दशकस्थानचा आणि दुसरा अंक एककस्थानचा. अशा पद्धतीनं ही संख्या योग्य त्या पद्धतीनं लिहिली गेलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला अब्ज पासून एकक पर्यंत ज्यावेळेस आपण संख्या लिहित असतो किंवा संख्येचं वाचन करत असतो त्यावेळेस अब्ज पासून ते एकक पर्यंत क्रमानं या संख्या आपल्याला मोजता यायला पाहिजेत आणि नंतर एकक पासून अब्ज पर्यंतच्या संख्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं लिहिता आणि वाचता यायला हवे आहे. या ठिकाणी आपण आणखीन एक संख्या लिहूयात आणि ती संख्या आहे 9 अब्ज 15. 9 अब्ज 15 ही संख्या आपल्याला लिहायची आहे. आता ही संख्या अक्षरामध्ये लिहिल्यानंतर खूपच लहान दिसते, परंतु ही संख्या 10 अंकी आहे, कारण आपल्याला 9 अब्ज असं म्हटलेलं आहे. म्हणजे सुरुवातीचा अंक हा अब्जस्थानावरचा आहे, म्हणजे आपण सध्या कुठं आहोत, इथं आहोत अब्जस्थानावर. त्याच्यानंतर या ठिकाणी कोटी असा शब्दप्रयोग या ठिकाणी करण्यात आलेला नाही, त्याच्यामुळं दशकोटी स्थानावरचा 10 कोटी स्थानावरचा 10 इथं कॉमा द्यायचंय आपल्याला. त्याच्यानंतर पुढे दशलक्ष आणि लक्ष, या ठिकाणी लक्ष हा शब्द प्रयोगही केलेला नाही, त्याच्यामुळं दशलक्ष स्थानाचा 10 लक्ष स्थानाचा 10 इथं स्वल्पविराम द्यायचंय. त्याच्यानंतर दश हजार स्थानाचा आणि हजार स्थानाचा 10 आणि इथं 10 आपण दश हजार स्थानाचा दिला, त्याच्या पुढील 0 आपण हजार स्थानाचा दिला. त्याच्यानंतर इथं शतक आहे, या ठिकाणी से हा शब्द प्रयोग केलेला नाही, त्याच्यामुळं शतकच्या ऐवजी सुद्धा आपल्याला 0 द्यायचं आहे. त्याच्यानंतर 15 लिहायचंय आपल्याला. आता या 15 मध्ये दोन अंक आहेत, एक अंक दशक स्थानावरचा आहे आणि दुसरा अंक एकक स्थानावरचा आहे. अशा पद्धतीनं 15 ला 15 असं लिहिलेलं आहे. पहा, ही संख्या 9 अब्ज 15 लिहायची आहे आणि ही संख्या एवढी मोठी येते याचा विचार करणं गरजेचं आहे. या ठिकाणी 9 आणि 15 फक्त दोनच अंक दिसतात, परंतु 9 आणि 15 या दोघांच्या दरम्यान जे 0 आपण दिलेलं आहे, हे 0 म्हणजे दशकोटी, कोटी, दशलक्ष, लक्ष, दश हजार, हजार, शतक या स्थानावरचे 0 आपण या ठिकाणी दिलेले आहेत. त्याच्यामुळं अब्ज पासून एकक पर्यंत आणि एकक पासून ते अब्ज पर्यंत हा जो क्रम आहे, हा क्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी घेत आहोत. पहा, 10 एकक एकत्र केल्यानंतर काय होतं, 1 दशक तयार होतं. ज्यावेळेस 1 रुपयांच्या 10 नोटा एकत्र केल्यानंतर किंवा 1 रुपयांचे 10 नाणे एकत्र केल्यानंतर 1 10 रुपयाची नोट तयार होते, त्याला आपण 1 दशक असं म्हणतो. त्याच्यानंतर 10 दशक, 10 दशक म्हणजे काय, 10 रुपयांच्या 10 नोटा एकत्र केल्यानंतर 1 शतक तयार होतं. 10 शतक, 10 शतक म्हणजे 100 रुपयांच्या 10 नोटा एकत्र केल्यानंतर 1 हजार तयार होतं. त्याच्यानंतर 10 हजार एकत्र केल्यानंतर 1 दश हजार तयार होतात. त्याच्यानंतर 10 दश हजार एकत्र केल्याच्या नंतर 1 लक्ष तयार होतं.
दहा लक्ष एकत्र केल्यानंतर एक दशलक्ष तयार होतं. दहा दशलक्ष बरोबर एक कोटी. दहा कोटी बरोबर एक दश कोटी आणि दहा दश कोटी बरोबर एक अब्ज. आता या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात यायला हवी आहे की याची किंमत आणि याची किंमत सारखी आहे. म्हणजे दहा एकक म्हणजेच एक दशक, दहा दशक म्हणजे एक शतक, दहा शतक म्हणजे एक हजार, दहा हजार म्हणजे एक दश हजार, दहा दश हजार म्हणजे एक लक्ष, दहा लक्ष म्हणजे एक दशलक्ष, दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी, दहा कोटी म्हणजे एक दश कोटी आणि दहा दश कोटी म्हणजे एक अब्ज. 45,37,711 ही संख्या अंकात कशी लिहाल? या ठिकाणी जी संख्या दिलेली आहे ही संख्या अक्षरामध्ये दिलेली आहे आणि आपल्याला ही संख्या आता अंकामध्ये लिहायची आहे. 45 लक्ष म्हटलेलं आहे, आता आपण 45 लिहूयात. आता या 45 मध्ये जे अंक आहेत ते अंक लक्ष स्थानचा 5 आहे आणि दशलक्ष स्थानचा 4 आहे. आता या 5 पुढे कोणत्या स्थानचा अंक असला पाहिजे? तो 10,000 स्थानावरचा अंक असला पाहिजे. आता या 37 मध्ये 2 अंक आहेत, 37,000. 37 लिहूयात. आता 37,000 म्हणजे एक अंक 10,000 स्थानचा आणि दुसरा अंक 1,000 स्थानचा आहे. 1,000 पुढे शतक स्थानचा अंक आणि या ठिकाणी 700 म्हटलेलं आहे. 700 म्हणजे शतक स्थानचा अंक आहे 700 आणि 11 मध्ये 2 अंक आहेत आणि हे 2 अंक म्हणजे एक दशक स्थानचा आणि दुसरा अंक एकक स्थानचा. अशा पद्धतीनं 11 ही संख्या लिहावी लागते. आता 45,37,711 ही संख्या अशा पद्धतीनं अंकामध्ये लिहिली जाते. 3,12,15,20,610 ही संख्या अंकात कशी लिहाल? प्रथम आपल्याला माहिती आहे की एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, दश कोटी आणि अब्ज. सुरुवातीला सराव होईपर्यंत आपण या पद्धतीचा वापर जर केला निश्चितच आपलं उत्तर बरोबर येईल आणि सरावानं हळूहळू हे लिहिण्याची गरज आपल्याला भासणार नाही. पहा, एकक, दशक, शतक, हजार, दस हजार, लक्ष, दस लक्ष, कोटी, दस कोटी आणि अब्ज. 3 अब्ज इथं आपण 3 लिहिलं. 12 कोटी, आता या ठिकाणी 12 मध्ये 2 अंक आहेत म्हणजे एक अंक 10 कोटी स्थानावरचा आहे आणि दुसरा अंक कोटी स्थानावरचा आहे. 15 लक्ष, परत या 15 मध्ये 2 अंक आहेत, एक अंक दशलक्ष स्थानावरचा आणि दुसरा अंक लक्ष स्थानावरचा. त्याच्यानंतर 20,000, 20 मध्ये 2 अंक आहेत, एक अंक 10,000 स्थानावरचा, दुसरा अंक 1,000 स्थानावरचा. 600, से म्हणजे शतक स्थानचा हा अंक आहे आणि तो आहे शतक स्थानाच्या खाली आपल्याला तो लिहायचंय. 600,
दहा आणि या दहा मध्ये दोन अंक आहेत, एक अंक दशक स्थानचा आणि एक अंक एकक स्थानचा। अशा पद्धतीनं ही जी संख्या आहे ही संख्या आपण खात्री करणार आहोत ही योग्य आहे किंवा नाही। एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आणि अब्ज, तीन अब्ज पहा, तीन अब्ज, बारा कोटी पंधरा लक्ष वीस हजार सहाशे दहा ही जी संख्या आहे ही संख्या योग्य त्या पद्धतीनं लिहिली गेलेली आहे। पाच अब्ज सातशे पंचाहत्तर ही संख्या अंकात कशी लिहाल अशा पद्धतीचा प्रश्न आहे। आता ही संख्या आपण अंकामध्ये लिहिणार आहोत। एकक पासून अब्ज पर्यंत किंवा अब्ज पासून एकक पर्यंत आपण या ठिकाणी हे शब्द लिहिणार आहोत। अब्ज, अब्जच्या पुढचा दस कोटी, त्याच्या पुढे कोटी, दशलक्ष, लक्ष, दश हजार, हजार, शतक, दशक आणि एकक। पहा मोजा हे किती आहेत, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा। आता पाच अब्ज इथं, पाच अब्ज सातशे, आता पहा पाच अब्ज, अब्ज नंतर दश कोटी स्थानचा अंक इथं दिसत नाही कारण कोटी हा शब्द इथं लिहिला नाही, त्याच्यामुळं दश कोटीच्या ऐवजी शून्य, कोटीच्या ऐवजी शून्य, त्याच्यानंतर या ठिकाणी पाच नंतर सातशे लिहिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी दशलक्ष स्थानावरचा शून्य, लक्षस्थानावरचा शून्य, इथं हजार ही दिसत नाही त्याच्यामुळं दश हजार स्थानाचा एक शून्य, हजार स्थानाचा एक शून्य, त्याच्यानंतर शतक स्थान दिसतंय का पहा इथं सातशे, से म्हणजे शेकडा म्हणजे शंभर आणि शतक स्थानावर सात, सातशे पंचाहत्तर आणि या पंचाहत्तर मध्ये दोन अंक आहेत, एक आहे दशक स्थानावरचा आणि एक आहे एकक स्थानावरचा। अशा पद्धतीनं ही संख्या पाच अब्ज सातशे पंचाहत्तर आहे, याला फोड करूयात अशा पद्धतीची म्हणजे खात्री होईल। एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आणि अब्ज, पाच अब्ज सातशे पंचाहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहावी। आता आपल्याला ही संख्या अक्षरामध्ये लिहायची आहे। प्रथम अक्षरामध्ये लिहित असताना या संख्येचं वाचन कशा पद्धतीनं करायचं आहे ते पहा। आपण चारला एकक असं म्हणतो, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष आणि दस लक्ष, या ठिकाणी संख्या ही दशलक्ष पासून सुरू आहे म्हणजे दशलक्ष स्थानचा चार आणि लक्ष स्थानचा नऊ म्हणजे एकोणपन्नास, एकोणपन्नास लक्ष। आता लक्षच्या पुढे काय येतं, हजार, सात आणि दोन हे दोन अंक एकत्र केलेले आहेत म्हणजे हे बहात्तर हजार आहेत, त्याच्यानंतर हे तीन अंक हे एकत्र घ्यायचे, याला आपण से असं वाचतो पाच से आणि चौऱ्याण्णव। अशा पद्धतीनं ही जी संख्या आहे ही संख्या अक्षरामध्ये योग्य त्या पद्धतीनं लिहिलेली आहे।